शहरातील नागरिक कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवासी ऑटो रिक्षा पसंत करतात. याचा गैरफायदा रिक्षाचालक घेतात आणि प्रवाशांकडून जास्त प्रमाणात भाडे आकारतात. ही निदर्शनास आल्याने स्वतः पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बारकाईने लक्ष देऊन शहरात बेशिस्त रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जारी केलेत. तसेच मीटरप्रमाणेही पैसे घेण्याचे आदेश दिलेत. शहरातील या मोहिमेला नागरिक आणि रिक्षा चालकांचा काय प्रतिसाद आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी थेट रिक्षा चालक आणि नागरिकांशी संवाद साधला. सर, सी पी साहेबांनी गाडीमध्ये प्रवासी जे येतात त्याची आता नुकतंच आदेश आले आपल्या आर टी ओ आणि मात्र साहेबांनी शहरी गाठोचे तर आम्ही आमच्या नेहमीप्रमाणे सरांनी ते जो आदेश दिले गाडीनुसार आम्ही आमची वाहतूक चालूच आहे. कारण की कधी जे त्यांना समोरच्याने जर आम्हाला म्हटलं की मीटरने तर आम्ही आमची मीटरने पण स्वीकारतो. परंतु सर, सध्या जास्त करून शेअरिंगवरती लोकांचं जास्त आकर्षण आहे. कारण आम्ही स्वतःना आवाज करतो की जेव्हा जसं आता आदेश पोलिसा साहेबांचा आदेशनुसार आपण मीटरने बसावं. परंतु सर, लोक या गोष्टीला मान्य करतात. तिलाही पूर्वी आमच्या स्वतः स्टँडवर तर आर टी ओ साहेब एक महिना स्वतः इथे येऊन बसलेले होते. त्यांनी स्वतः लोकांना स्वतः रिक्षात बसत होते की तुम्ही मीटरने चालला. परंतु तरी सरासरी ग्राहकांना काय किलोमीटर पडतं सर? तर आता ज्या आर टी ओने आता सध्या आमचा 14 रुपये 14 रुपये शहरामध्ये विना परवाना काही रिक्षांवर कारवाई होती एकंदरीत आपल्याला कसं वाटतं? नाही सर, या नक्कीच आम्ही या गोष्टीचं स्वागत करतो. सिद्धी साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे या गोष्टीचं आम्हाला स्वागत करताय आणि होतही चांगल्या प्रकारे. खरोखर सर, या ज्या काही स्क्रॅप ज्या रिक्षा बाहेर पडतात ना, त्याच्यामुळे आमचा जो रिक्षा चालक जो नेहमी शोरून गाडी काढतो, गाडी काढत असताना ज्या गाडीवरती जे काही लोन्स असतात, इन्शुरन्स असतात, टॅक्स असतात, पासिंग वगैरे असतात, हा जो वर्षाला आम्हाला 12,000 रुपये खर्च येतो. तर त्याच्यामुळे सर, मग आमच्या या रिक्षा चालकांमध्ये नक्कीच अन्याय होतो. कारण स्क्रॅप वाहनात वाहन जेव्हा रिक्षाचे जेव्हा रस्ते धावतात त्यावेळेस आमच्या वाहतूक आमच्या धंद्यावर सुद्धा व्यवसायात खूप परिणाम होतो. परंतु आता सरांनी जी काही आता मोहीम राबवली गेली आहे, बरेचसे स्क्रॅप वाहन आता रस्त्यावर फिरतात दिसत होते. त्याच्यामुळे आमच्या रिक्षा चालकांचा खूप चांगल्या प्रकारे आता आमच्या धंद्यामध्ये वाढ झाली. एकंदरीत असं लक्ष देतं की आयुक्तांच्या या कामगिरीला काही रिक्षा चालक कौतुक करतात की काही बेशिस्तरीच्या चालूवर कारवाई झाल्यामुळे आम्ही व्यवस्थित आमच्याप्रमाणे धंदा करू शकतो आणि ग्राहकांना आम्ही योग्य सर्व्हिस देऊ शकतो. कॅमेरामन अंधळेसह रिपोर्ट. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, नाशिक.